गोंदिया नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या भागात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने नागरिकांना याचा होणारा त्रास पाहता काँग्रेस पक्षाच्या वतीने पाण्यात उभे होऊन 500 रुपये भिजावंगे डुबता हुआ शहर पावंगेचा फलक हातात घेत आंदोलन करण्यात आले आहे. गोंदिया शहराच्या मामा चौकात हे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी असलेल्या चौकात गट्टू लावण्यात आले आहे. मात्र नालीचे बांधकाम करण्यात न आल्याने इतर ठिकाणी असलेल्या नालीचे पाणी या ठिकाणी रस्त्यावर येत असून गुडघाभर पाण्यातून वाट काढून नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर हीच परिस्थिती याच ठिकाणी नाही तर गोरेलाल चौक, खंडमान चौक यासह शहरात ठिकठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. आज मी इथं मामा चौकामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करत आहे. मामा चौकामध्ये तुम्ही पाहत आहे की पाण्यात साचून ठेवलेलं आहे. हीच परिस्थिती पूर्ण शहरामध्ये ते आपल्या नगर परिसर असो किंवा शंकरलाल चौक असो, गोरेलाल चौक असो किंवा नेहरू चौक असो, प्रत्येक चौकात पाण्याने डबाडब भरून आहे. पूर्ण शहर पाण्यामध्ये, पूर्ण शहर पाण्यात भरून राहते. महिला बालकल्याण विभागांचा जो कार्यालय आहे तिथं तर कर्मचाऱ्यांना जाणं अशक्य होत आहे, एवढं पाणी भरून राहते. आणि हे फक्त या भ्रष्टाचारामुळे, या ठेकेदारी पद्धतीमुळे होत आहे. आपला इथला आमदारच ठेकेदार आहे. मागचे जे आमदार होते, ज्यांनी 15 वर्ष राज केले, तेही तेच ठेकेदार होते. आता जे 5 वर्षाचे आमदार आहेत तेही ठेकेदार आहेत. आणि या ठेकेदारीमुळे या आमच्या गोंदियाचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे. जिथं जिथं तिथं पाणी साचून आहे. पाणी जर 10 मिनिटं पाऊस आला तर पाणी पूर्ण जलमग्न गोंदिया होऊन जातं. आणि हीच परिस्थिती पूर्ण गोंदियाची आहे. तर जलमय झालेल्या गोंदिया शहरात अनेक दुकानांसमोर पाणी साचत असल्याने दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. तर नागरिकांना आपल्या घरासमोरील दरवाजे बंद करून राहावे लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नगर परिषदेने यातून मार्ग काढावा अशी विनंती नागरिकांनी केली आहे.